नमस्कार, महाराष्ट्रमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक मंदीच्या काळात अनेक बड्या उद्योजकांनी आपले हात आखडते घेतलेले असतानाच परदेशातला एक मराठी उद्योजक भारतात बिझनेस करायचं स्वप्न पाहतो काय आणि ते पूर्ण करतो काय? धनंजय दातार यांनी असाच एक निर्णय घेतला आणि तो पूर्णत्वासही नेला. दुबईमधल्या अल अदील ग्रुप ऑफ कंपनीज यांची एक शाखा मसाला किंग एक्सपोर्ट सुरू होतीये मुंबईमध्ये. या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर असलेल्या धनंजय दातार यांनी एका दिमाखदार सोहळ्यात या निर्णयाची घोषणा केली आणि यामुळे भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल असा त्यांना विश्वास वाटतोय. सध्या इथे खूपशा लोकांना जॉब खूप लोकांचे जॉब गेले आहेत, खूप लोकांचे पगार कमी झालेले आहेत. माझ्यासारख्या एनआरआयजनी परदेशामध्ये जे आहेत त्यांनी पण इकडे बिझनेस काही स्टार्ट करावा आणि आपल्या भारतामधल्या लोकांना काहीतरी रोजगार मिळावा ही माझी खूप इच्छा आहे. आता ही वेळ खूप चांगली आहे. सध्या इकडे म्हणतात मार्केट डाऊन आहे, तिकडे इन्व्हेस्टमेंट याच्यासाठीच आम्ही येऊन करतो आहोत ताकी म्हणजे जास्तीत जास्त इकडे आमचं प्रोडक्शन होऊ शकतं. मसाला किंग मध्ये जवळपास 4000 आयटम आता आम्ही एक्सपोर्ट करतो आहोत. इकडे तुळजा एक्सपोर्ट हा आमची ऑलरेडी फर्म आहे, ती एक्सपोर्ट करते गेल्या 8 वर्षापासून. त्यामुळे खूप प्रकारचे स्पायसेस आहे, काही प्रकारचे बासमती राईस वगैरे आहे, घी आहे, ऑइल आहे, अगरबत्तीज पण आहे, हेअर ऑइल्स आहे, कॉस्मेटिक्स काही वस्तू आहेत, पापड्स आहे, जॅम्स आहे, सिरप्स आहे, अशा ऑलरेडी आम्ही ब्रँडेड वस्तू एक्सपोर्ट करतो पण आता आम्ही लोक आपल्या ब्रँडमध्ये माल एक्सपोर्ट करणार. याबरोबरच नमस्कार महाराष्ट्रमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा स्टार माझा.